बीसी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी क्षितिजा आपणा सर्वांचं स्वागत करते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आता टेक्सटाईल शिक्षणाकडे आपलं पाऊल टाकत आहे. पुण्यानंतर आता नागपुरातही फॅशन डिझायनिंग कोर्स या संस्थेद्वारे सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ मोठ्या दिमाखात शनिवारी करण्यात आला. एका स्त्रीने शिक्षित असावे हे पहिलेही महत्वाचे होते आणि आजही महत्वाचे आहे, कारण एक शिक्षित स्त्री आपले कुटुंब सहजपणे सांभाळू शकते, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जबाबदार बनवू शकते, मुलांमध्ये चांगले गुण वाढवू शकते, सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकते आणि तिला सर्व सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या निरोगी राष्ट्र प्राप्त करण्यासाठी मदत होते. आज प्रत्येक स्त्री सक्षम आहे आणि स्वतःच्या पायावर उभी आहे, पण हा विचार 1896 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी केला आणि 1896 मध्ये फक्त स्त्रियांसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था सुरू केले. 1896 साली रुजवण्यात आलेलं हे रोप वृक्ष झालं आणि या वट वृक्षाच्या छायेखाली मोठ्या संख्येत स्त्रिया शिक्षण घेऊन आपल्या पायावर सक्षम होत आहे. पुण्यात स्थापित झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थानाची एक शाखा आपल्या संत्रानगरीत पण आहे. या संस्थेद्वारे स्त्रियांना विविध प्रकारून त्यांना सक्षम केलं जातं. कपडे तयार करणे कधी शिक्षण आणि व्यवसाय झालं हे कळलेच नाही. नागपूर किंवा विदर्भात मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल कंपन्या येत आहेत, त्यामुळे या शिक्षणाला वाव मिळत आहे. आता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून फॅशन डिझायनिंग कोर्स सुरू केला गेला आहे. याचं उद्घाटन शुक्रवारी एका खासगी कार्यक्रमात करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पन्ना मधुसूदन कुलपती, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक आणि वस्त्र आयुक्त शीतल तेली उगले उपस्थित होते. तसेच रवींद्र देव अध्यक्ष MKSSS, मोहन कदम अध्यक्ष सॉफ्ट पुणे, SM हुडेकर प्राचार्य सॉफ्ट पुणे आणि कृपा सावलानी प्रभारी सॉफ्ट नागपूर उपस्थित होते. क्या और क्या चाहिए भारत को कि जहाँ पे एक विमेन एम्पावर होती है और वो लोगों के लिए जॉब अपॉर्चुनिटीज क्रिएट करती है. निधि इज बेस्ट एग्जाम्पल ऑफ दैट एंड वी हैव क्रिएटेड सो मेनी एग्जाम्पल्स लाइक दिस एंड आई एम श्योर दैट महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थाज लीगसी विल पास ऑन फॉर मेनी मेनी ईयर्स. थैंक यू सो मच. हमारा सॉफ्ट पुणे कॉलेज है फॉर फैशन डिजाइनिंग इन पुणे. इट्स लाइक अ बिग एग्जाम्पल फॉर फैशन इंडस्ट्री. ओके, बिकॉज यहाँ नागपुर में जो बेसिक एजुकेशन दिया जाता था वो अभी तक इज लाइक ओनली फॉर बुटीक्स एंड सेल्फ एम्प्लॉयमेंट. नाउ वी आर ट्राइंग टू गिव बेस्ट एजुकेशन सो दैट वी आर आवर स्टूडेंट विल कनेक्ट टू डायरेक्टली इंडस्ट्रीज. आयोजित या कार्यक्रमाला टेक्सटाईल क्षेत्राचे मान्यवर पण उपस्थित झाले होते. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत सांगितले की अशा उपक्रमाने विदर्भात टेक्सटाईल क्षेत्राला वाव मिळेल. वी आर ऑल्सो ऍट इंडोरामा मेकिंग मेनी यार्न्स अँड फायबर्स विच आर रिक्वायर्ड फॉर अपेरल्स. सो आय थिंक इट विल बी अ ग्रेट कोलॅबोरेशन बिटवीन इंडस्ट्री अँड कॉलेज विथ दिस इन्स्टिट्यूट हिअर. I wish this institute very best. Thank you very much. मेरे ख्याल में सबका सबसे बड़ा फायदा ये होगा कि एक इकोसिस्टम डेवलप होगा टेक्सटाइल का और उस कारण से नए नए डेवलपमेंट्स होंगे, नए प्रोडक्ट्स आएंगे एंड अकॉर्डिंगली अच्छा डिमांड रहेगा आगे टेक्सटाइल प्रोडक्ट्स के लिए. कैमरा पर्सन राजकुमार मोड़ सोबत अभिषेक BCN न्यूज़ नागपुर. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज.